इट्स नॉट नेसेरली अबाउट फिटरियाम हे फक्त देशभक्तीबद्दल नाही आहे किंवा राष्ट्रीयत्वाच्या भावनेबद्दल पण नाही आहे हे जे काही बाहेरून आलं आहे त्याच्या विरोधात असण्याबद्दल पण नाही आहे जे आपल्या मते आपलं आहे त्याचा प्रचार करण्याबद्दल नाही आहे हे या कशाबद्दल नाही आहे या धर्तीवरच्या अनेक संस्कृती जवळपास सर्वच संस्कृती त्या संस्कृतीमधले काही अपवाद सोडले तर प्रत्येक संस्कृतीमध्ये काही अपवाद आहेतच पण प्रामुख्यानं बहुतांशी संस्कृती जिवंत राहण्याच्या साध्या हेतूनं घडवल्या होत्या आणि बाह्य कल्याणाच्या हेतूनं या संस्कृतीची निर्मिती जाणीवपूर्वक केलेली होती माणसाच्या आंतरिक कल्याणासाठी कारण इथं आपल्याला ठळकपणे लक्षात आलं होतं की आपल्या भोवती अधिकाधिक वस्तू गोळा केल्यानं फक्त आराम आणि सुखसुविधा प्राप्त होतील खरं कल्याण कधीच साधलं जाणार नाही आता तुम्ही जे कपडे घालता भारतीय पाश्चात्य जे काय असेल ते तुम्हाला एका ठराविक बाह्य प्रसंगासाठी तयार करतील पण ते तुमच्या जीवनाचा अनुभव निश्चित करणार नाहीत तर इथं आमचं लक्ष कायम माणूस आत कसा आहे यातच होतं बाहेर सोय कशी आहे याची आम्हाला फारशी काळजी नव्हती कारण एकदा हे ठीक केलं की तुम्ही एका दगडावर बसूनही आनंदी असू शकता जर हे ठीक नसेल तर तुम्ही एका महालात बसून सुद्धा अत्यंत दुःखी असू शकता हेच अनेक प्रकारे जगातल्या समृद्ध देशांमध्ये बघायला मिळते आज मोठ्या प्रमाणात आज बरीच लोक जनसंख्येचा मोठा हिस्सा आज अगदी वेळ लागायच्या मार्गावर आहेत दररोज त्यांनी एक गोळी नाही खाल्ली तर वेडे होतील तर आपल्याला ते करायचं नाहीये आणि त्याहून म्हणजे जेव्हा वेशभूषेचा प्रश्न येतो कापडाचा प्रश्न येतो इतर कुठल्याही देशांना इतर कुठल्याही संस्कृतींना जगात कुठेही इतक्या विविध प्रकारच्या कापडांची निर्मिती केली नाहीये जितकी भारताना त्यामागची सौंदर्यदृष्टी तुम्हाला वाटतं जगात इतरत्रही कुठे हे असं काही निर्माण करू शकतील नो वेअर ऑन द प्लॅनेट दिस इज पॉसिबल या धर्तीवर इतर कुठेही शक्य नाही विश्वास ठेवा आणि देशाच्या अंतर्गत आज पूर्वी याहून जास्त होते पण आज एकशे वीसहून अधिक वेगवेगळ्या विणण्याच्या पद्धती आहेत ज्यांच्या धारणाही पूर्णपणे वेगळ्या आहेत थोडाफार बदल नाही अगदी पूर्ण वेगळ्या आज त्यातल्या अनेक लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत तुमच्या कपड्यांच्या कपाटातले किमान वीस टक्के कपडे तरी भारतीय असले पाहिजेत जमलं तर हातानं विणलेले सेंद्रिय धाग्यांचे कारण जर तुम्हाला आरोग्य आणि कल्याण हवं असेल तर तुमच्या शरीराला दिवसभर कशाचा स्पर्श होतो हे महत्वाचं आहे फार महत्वाचं आहे आणि तुम्हाला ठळक बदल जाणवेल विशेष करून आपल्या इथल्या हवामानासाठी आपल्याकडच्या हवामानासाठी या प्रकारचे कपडे घालण्याची प्रथा अगदी स्वाभाविकपणे निर्माण झाली आहे आता सर्व प्रकारचे पाश्चात्य कपडे हे मुळात थंड तापमान असलेल्या देशात राहणाऱ्यांसाठी आहेत मुंबईच्या हवामानात टाय बांधणं आणि वरच जॅकेट घालून चालणं म्हणजे नरक आहे ओके नाही आता या हवामानात अशा वातावरणात तसे कपडे घालून राहणं शक्यच नाहीये हा वेळे पण आहे पण सगळेजण ते करतायत कारण कुणीतरी आधीपासून करत आलंय आणि त्यांनी आपल्याला सांगितलं की तुम्ही असं केलं तरच तुम्ही सभ्य काही वेगळं केलं तर तुम्ही सभ्य नाही मी एकटाच भारतीय इथे